मॅम, दिस आर अनिता मनोंद्रा, प्रोफेशनल न्यूट्रिशनिस्ट एंड अ डिजिटल नेटवर्कर. सो आज मैं एक पावरफुल टेस्टमनी लेकर आई हूँ, जो कि प्रोडक्ट टेस्टमनी है और वो लैंग्वेज है मराठी. मी दीपाली संदीप शेडेकर आणि हे माझे मिस्टर संदीप शेडेकर आज हे स्वतःच्या मर्जीने स्वतःच्या पावलाने इथपर्यंत आले, जे की एक महिन्यापूर्वी एवढी वाईट अवस्था होती की मी अशी धरून चालू बेडवर उठताना सुद्धा स्वतः काहीच करू शकत नव्हते. म्हणजे इथून तिथे हलायचं तर खूप मोठा प्रश्न होता की हलू कसा, कूस सुद्धा बदलणं समजत असेल ना, साईड चेंज करणं ते सुद्धा होत नव्हतं. आणि गेली 7 वर्षापासून आम्ही किडनी स्टोन या आजारापासून किडनी फेल्युअर पर्यंत पोहोचलो. साधा होता किडनी स्टोन आणि तो किडनी स्टोननी किडनी फेल्युअरवर आणून सोडलं आम्हाला. डॉक्टरांनी सांगितलं बस आता किडनी फेल्युअर आहे, तुम्हाला डायलासिस करायचं आहे, जगायचं असेल तर ट्रान्सप्लांटचा विचार करा. या ट्रान्सप्लांटचा विचार सुद्धा केला, तिथपर्यंत पोहोचले, सगळ्या गोष्टी झाल्या. ट्रान्सप्लांट करण्यासाठी किडनी कोण देणार आणि मागायची कुणाकडे, हा मोठा यक्षप्रश्न होता. ते जर तरी सुद्धा म्हटलं चला ठीक आहे, शेवटी काय आयुष्य आहे ते छान जगायचं एवढंच ठरवलं, कारण आता शेवट दिसतोय आपल्या पुढे. आता थोड्याच दिवसाच्या आपण आहोत हे पण सगळं कळलं, सगळ्या गोष्टी झाल्या, पण आपलं वय नाही तेवढं. म्हटलं ह्या वयात आपण एवढा विचार नाही करायचा की माझं आयुष्य थोडं आहे, पण जे काय आहे ते फार सुंदर आहे एवढाच विचार मला तेव्हा कळत होता. ते सगळं केलं, हॉस्पिटलायझेशन झालं, जो म्हणेल ती गोष्ट केली. हॉस्पिटलायझेशन 1 महिना हॉस्पिटलायझेशन झालं, सगळे पैसे संपले, गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं नाईलाज म्हणून, का तर घरात पैसे नाही. सगळ्या गोष्टी केल्या, 1 महिना झाला घरी आलो आणि आता करायचं काय पुढे. फक्त जो म्हणेल की अरे हा डॉक्टर चांगला आहे त्याच्याकडे रिपोर्ट दाखव, तो डॉक्टर दाखव, अशी बरेच डॉक्टर्स अगदी बॉम्बे हॉस्पिटल, आपलं फोर्टीज हॉस्पिटल, 7 हिल्स हॉस्पिटल, शिवाय जसलोक हॉस्पिटल, अशा 6 ते 7 हॉस्पिटलमधून खूप फिरून आले. सगळ्या डॉक्टरांशी व्हिजिट करून भरपूर जे म्हणतील तसा तसा पैसा खर्च केला, म्हणजे जे कमावलं नव्हतं ना त्याच्या डबल कमावलं होतं. आणि आता 1 महिनाभरापूर्वी डिसेंबरमध्ये 13 डिसेंबरपासून 3 जानेवारीपर्यंत हॉस्पिटलायझेशन झालं. सगळं संपल्यानंतर इथं झालं, महिनाभर झाला, सगळ्यांना कळलं दोन्ही किडन्या फेल आहेत, बिचारा आपला जातोय डायलासिसला, एकटा जातोय त्याच्याबरोबर मी जाते, मी गव्हर्नमेंट सर्वंट आहे तरीसुद्धा घरी राहून ह्या सगळ्या गोष्टी करत होते जसं जमेल तसं. असं करता करता अचानक एखाद्याला दया यावी तसा आला की माझे मित्र येणार आहेत डॉक्टर, तर त्यांना तुम्ही तुमचे रिपोर्ट का नाही दाखवत. म्हणजे ठीक आहे एवढ्या जणांना दाखवते, तुम्हाला एकदा दाखवून बघू काय म्हणतील ते. असे सर भेटले आले असे, काय माहिती नाही स्वामींची कृपा, ते आले माझ्यासमोर, सगळी स्टोरी माझी ऐकली. त्यांना असं वाटलं अरे तुम्ही एवढं सगळं भोगलंय एवढं सगळं केलंय तर मला फक्त एकदा पेशंट दाखवा. म्हटलं का नाही दाखवणार, चला म्हटलं आम्ही 15th फ्लोअरला भेटलो आणि 7th फ्लोअरला मी राहते. माझ्या घरी तात्काळ त्यांना आणलं, संध्याकाळी जवळपास 9 वाजले होते रात्रीचे, रात्री 9 वाजता माझ्या मिस्टरांना बघायला आले, त्यांना बेडरूमपर्यंत मला गाऊन घेऊन जावं लागलं त्या बेडरूम डायलासिस सुरू असताना सुद्धा. अगदी 11:30-12 पर्यंत आमचं सगळं बोलणं झालं. म्हटलं जाऊ दे, एवढं आपल्याला म्हणतायत एवढं आपण खर्च केलाय या सगळ्या गोष्टी झाल्या. त्यांना तेव्हाच म्हटलं सर माझ्याकडे ना पैसे नाही आहे, तुम्ही काही म्हणा पैसे नाही आहेत पण तरी सुद्धा मला तिथे यावंसं वाटतंय, माझ्याकडे काहीही पैसे नाहीत, सगळं संपलंय, तरी सुद्धा मी तिथपर्यंत येणार कारण मी एवढे प्रयत्न केले आहेत. आणि माझं एकच ठरवलेलं होतं मी, कितीही काहीही झालं तरी शरीरातला अवयव काढणार नाही. काही हो आपल्या घरात काही एखादी गोष्ट खराब झाली तर आपण ती काढून फेकून देत नाही, काहीतरी पर्याय करतो, रिपेअर करतो, काहीतरी करून आपण तिला पुन्हा चालवण्याचा प्रयत्न करून ती चालू करतो. तसंच आपलं शरीर हे पण एक मशीन आहे, त्या मशीनला आपण खराब झालं म्हणून फेकून नाही देणार. हां तसं म्हटलं हा एक प्रयत्न मी करून बघेन. काय माहिती नाही काय वाटलं ते, मी आले माझ्या त्यांना घेऊन आले, माझ्या घरी माझे वडील होते, माझा भाऊ होता, माझे शेजारी होते, हे सगळ्यांना सांगावं असं वाटलं. म्हटलं जर मला कुठेतरी चांगला दिसतंय मार्ग तर सगळ्यांनी अवलंबावा, म्हणून आम्ही सगळ्यांना घेऊन आलो. गेट टुगेदरच छोटंसं झालं माझ्या घरी, असं न ठरवता गेट टुगेदर झालं. सर आले म्हटलं जाऊ दे मी घेऊन येईन माझ्या मिस्टरांना, त्यांना जमत नव्हतं सगळ्या गोष्टी होत नव्हत्या, तरी पण आम्ही जबरदस्तीने घेऊन आलो. घेऊन आल्यानंतर
त्यांनी सांगितलं की तुम्हाला हे आमचे आहेत प्रॉडक्ट्स, हे तुम्हाला वापरायचे आहेत. म्हटलं ठीक आहे, बघूयात ना. पण म्हटलं डॉक्टरची औषधं मी डायरेक्टली बंद नाही करणार, कारण हे सप्लिमेंटरी आहेत सगळे. हे सगळे बघितले, त्याच्यामध्ये नेक्टर होता, ॲलोवेराचे प्रोडक्ट्स, नेक्टर, नेक्टर बरोबर हनी आणि आर्टिक्सी ही एक टॅबलेट होती. हे सगळे कसे काय घ्यायचे म्हणजे ह्यांनी तुम्हाला खरंच खूप फायदा होईल असं त्यांचं म्हणलं होतं. आम्हाला पण वाटत होतं की हो खरंच हे आता आपल्याला म्हणतात, कारण बऱ्याच डॉक्टरना भेटून असंच वाटायचं की हे फायदाच होणार असंच म्हणणार. आता बघू आपण हा एक शेवटचा पर्याय म्हणून करू. आणि 1 फेब्रुवारीपासून ती ट्रीटमेंट आम्ही चालू केली. ते व्यवस्थित रेग्युलरली ज्युसेस घेत आलो, औषध म्हणून नव्हे, एक मजा म्हणून, औषध म्हणून किंवा काही मला बरंच व्हायचं आहे, मी खूप आजारीच आहे असा विचार करून मी कुठलीही गोष्ट केली नाही. आणि 5व्या दिवशी, आज महिना झाला, आज तारीख 5, 5व्या दिवशी ही व्यक्ती स्वतःहून चालत डायलिसिस सेंटरला गेली. आणि हे सगळं शक्य झालंय ते फक्त आणि फक्त फॉरेव्हर मुळे. त्याच्यानंतर डॉक्टरने सांगितलं होतं तुम्ही महिन्याभरात रिपोर्ट करून या, ह्या सगळ्या गोष्टी करा. ठीक आहे, आपण करूया रिपोर्ट. सगळेजण म्हणाले आता सुरू केले कशाला करायचं, एवढी घाई नका करू. म्हणलं नाही, मला असं का कोण आणि कुठेतरी असं वाटतंय की घाई होत नाहीये. सगळेजण म्हणतात 3 महिने वाट बघा, 2 महिने बघा, महिन्याभर बघा. म्हटलं नाही, जर माणूस 4 दिवसात एवढा प्रोग्रेस दाखवतोय, 50% जास्त, जिथे मी काहीच अपेक्षा ठेवलेली नव्हती, तर म्हटलं 10 दिवसात पण ह्याच्यापेक्षा जास्त होऊ शकतो. मला सर पण म्हणत होते मॅडम तुम्ही घाई करताय नका करू. म्हटलं असू दे, व्हॉट एव्हर, त्या सगळ्याची सवय झाली आहे. म्हटलं मला काहीही वाटत नाही, कारण मी बरंच ऐकलंय 7 वर्षात कोण काय म्हणतंय, कोण कसं सांगतंय, प्रत्येक जण आपापला अनुभव सांगतो. पण आपल्या इथे पटलं पाहिजे की आपल्याला काय करायचंय, काय सफर करायचंय, कारण त्याचं आयुष्य त्या म्हणजे जेवढं त्याने जगलंय ना तेवढं मी माझ्या मी जगले त्याच्या बरोबर. त्यामुळे मला माहितीये की आता काय होणार आहे पुढे, म्हणजे असं हे नाहीये पण समजायला लागलं की आता पुढे काय होणार आहे. काहीतरी बदल चांगला दिसतोय, चेहरा खूप काय सांगतोय, म्हणजे स्वतः बोलण्यापेक्षा कृती करण्यापेक्षा चेहरा खूप काय चांगलं सांगत होता. आणि त्याच्यावर विश्वास ठेवून रिपोर्ट सुद्धा केले. सगळे रिपोर्ट आल्यानंतर पहिला आला हिमोग्लोबिन, किडनी फेल्युअरला हिमोग्लोबिन कमी, ही सगळ्यात लो लेवल होती. 6.5 वर आमचं हिमोग्लोबिन आलं होतं जेव्हा ट्रीटमेंट चालू झाली होती. 4 महिने झाले ट्रीटमेंट करतोय, रोज इंजेक्शन्स टोचतोय, सगळं काही झालं. हे करून करून थकलो, शरीराची चाळणच व्हायची बाकी राहिली होती मराठीत सांगायचं तर. आणि हे सगळं झाल्यानंतर शेवटचा रिपोर्ट होता 6.9 हिमोग्लोबिन. मी म्हटलं ठीक आहे बाबा, एवढं सगळं करून घ्यावंय. मी म्हणतात नाही तुझं नाही वाढणार आहे, एवढ्या 4 महिन्यात नाही झालं, आता काय. म्हटलं बघूयात तर. हे केल्यानंतर 13व्या दिवशी मी रिपोर्ट्स केले, त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन लेवल इज 9.2. फक्त हिमोग्लोबिन लेवल झाले. WBC काउंट होता सुरुवातीपासून, ऑक्टोबरपासून जेव्हा थंडीचा जास्त होत होता, सगळं घेऊन तेवढ्यापुरतं थांबायचो. विकनेस तर होताच, आम्हाला चालायची फिरायची ताकदच नव्हती, जेवण जात नव्हत्या, सगळ्या गोष्टी होत्या. WBC काउंट डॉक्टर म्हणतात 42,000, 52,000. त्यांचं मीटर रिडिंग काही येत नव्हतं, तर काय होतं तर देवाला माहिती. आणि आम्ही इथे रिपोर्ट केल्यानंतर WBC काउंट शोधतो. मी म्हटलं अरे WBC काउंट केले नाहीत का मॅडम, इट इज नॉर्मल. एवढ्या सगळ्या गोष्टी असताना क्रिएटिनिन लेवल ती सुद्धा थोडी थोडी कमी होईल आणि भविष्यात होईल कमी. तपास झालं एवढंच आहे आपल्याला, जास्त म्हटलं मला काय नको. माणूस चालतोय फिरतोय ना, ह्यात भरपूर सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. नंतर डॉक्टरांकडे गेलो, ट्रीटिंग डॉक्टरकडे, डॉक्टरकडे पण डॉक्टर बघितला बघितला म्हणतो अरे संदीप का मस्त दिसतोय रे तू. मी म्हटलं संदीप मस्त दिसतोय माझा काय, संदीप का उगाच मस्त दिसतोय का. ठीक आहे चालू दे म्हटलं, तुमचं सगळं जे काय ते चेकअप करा, तुमचा शुगर वगैरे कसं काय, काय काय घेता शुगरला. म्हटलं महिनाभर झाला शुगर इन्सुलिन सगळं इन्सुलिन चालू होतं, शुगर बंद आहे. आता शुगर नॉर्मल वाटते आम्हाला, रोज आपली सकाळी 90 असते, काय माहिती खरं की खोटं.
पण 90 असते बाबा, आम्ही सगळं रेग्युलरली रीडिंग ठेवलं होतं. बीपी खूपच हाय असतो. अरे पण मला चांगला दिसतोय तुझा बीपी, सर डॉक्टरांनी चेक केल्यानंतर डॉक्टर स्वतः म्हणतात मग आमचं मशीन खराब असेल. आता काय सांगावं, म्हणलं तुम्ही म्हणताय ती पूर्व दिशा ना, शेवटी डॉक्टर म्हणणार तेच खरं, आम्हाला काय कळतंय. तर म्हणे मग सगळं छान झालं आहे, वर्क फ्रॉम होम. म्हटलं हो चालू झालंय असं वाटतंय मला, बऱ्यापैकी माणूस उठतोय बसतोय स्वतःच स्वतः करतोय. म्हणे तू आता काय करते, म्हटलं मी काय नाही करत, मी फक्त बघते कसं चाललंय. आता मी इन्स्पेक्टर झाली आहे म्हटलं, फक्त बघायचं कसं काय छान चाललंय. कारण पहिलं खूप करत होते, त्याने जे करायला हवं होतं ते सगळं मी करत होते, आज मला काहीही करायला लागत नाही. आणि स्वतःच्या पावलाने स्वतः तिथपर्यंत जाणं, डॉक्टरकडे स्वतः जाणं, सगळ्यांशी उठणं बसणं बोलणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप छान जैसे ते चालू झाल्यात. जसं पूर्वी 6 महिन्यांपूर्वी जे होतं ते सगळं चालू झालंय. स्टोन्स पण जे अवेलेबल होते, इव्हन सोनोग्राफी केल्यानंतर त्यात पण किडनीमध्ये स्टोन्स दाखवले होते. नंतर पण सगळ्यांनी म्हटलं सर तुम्ही मला सांगितलं सोनोग्राफी वगैरे सगळं करूया, मी केली आहे. त्याच्यामध्ये स्टोन दाखवते, गॉल ब्लॅडर रीज टोटली कोलॅप्स्ड असं लिहिलेलं आहे. म्हटलं याचा अर्थ काय, म्हणजे मला असं काहीतरी वाटलं की काहीतरी गेलेलं आहे. म्हणजे फेकून दे ते रिपोर्ट, हे डॉक्टरांचं म्हणणे दीपाली ते रिपोर्ट फेकून दे. म्हटलं हा तुझा माणूस आहे ना, तो खूप चांगला फ्रेश दिसतोय मला, हे कसं काय केलं मला सुद्धा माहित नाही. कारण गेले 2-3 वर्ष ते कंटिन्युअसली बघताय की हा म्हणून मी अशीच चालायचं, आम्ही गार्डनमध्ये फिरतोय दोघं. हा खरंच मला नाही कधी लाज वाटली, आम्ही दोघं गार्डनमध्ये फिरतोय. हॉस्पिटल का असेल ना, म्हटलं असंच फील ठेवत असा तेव्हा आपण गार्डनमध्ये चाललोय, असंच हातात हातगळ फिरत. आज तुम्ही म्हटलं तो त्याची बॅग घेऊन आलायस, तू अशी आली आहेस. म्हटलं हो आलंय, चांगलं वाटतंय, बरं वाटतंय. मग म्हटलं आता पुढे काय, हे सगळं झाल्यानंतर सगळं छान दिसतंय सगळं झालं. डॉक्टर म्हणाले मग आता चला आपण आता फिस्तुलाची तयारी करूया. म्हटलं फिस्तुलाची तयारी का करताय, तर नाही आता म्हणजे चांगलं वाटतंय, आता फिस्तुलाचं ऑपरेट केलं तर लगेच सक्सेसफुल होईल, पुढे डायलिसिस वगैरे चांगलं होईल. जे की अगोदरच्या हॉस्पिटलने मला सांगितलं होतं, दोन्ही किडन्या फेल आहेत, तुम्हाला आठवड्यातून 3 डायलिसिस लागेल. ते 8-10 दिवसानंतर 2 डायलिसिसवर आले आणि दोन्ही किडन्या फेल नव्हत्या. शेवटचं हॉस्पिटल सांगितलं तुमची 1 किडनी फेल आहे, 1 चालू आहे पण तिच्यावर थोडं प्रेशर येत आहे म्हणून तुम्ही डायलिसिस चालू ठेवा. म्हटलं हे जे तुम्ही 2 डायलिसिस सांगताय ना, तुम्ही असा विचार करा ते सगळं फिस्तला फिस्तला सोडून द्या. म्हटलं हा परमात्यात टाकला ना, हा कधी काढायचा तो विचार करा आणि डायलिसिस कधी बंद करायचं ते. मी आता परत लगेच 10-15 दिवसांनी तुमच्याकडे येणार नाही. म्हणे अजिबात यायचं नाही, तुम्ही 1.5-2 महिन्याने आरामात या, ते पण जमल्यास तुम्हाला वाटलं तरी. आता मी एवढंच ऐकायला येईन की हे डायलिसिस फॉरेव्हर बंद झालंय. बंद करायचंय आणि तुमची जी किडनी बंद आहे ना ती मला चालू करायची आहे फॉरेव्हर. हा माझा टार्गेट आहे आणि मला हे डॉक्टरांकडनं ऐकायचंय की दीपाली हे तू केलंयस आणि हे मी करणारच. आणि हे माझ्या बाबतीत झालं की आज माझ्या मिस्टरला दुसरं जीवनदान मिळालंय, त्याचा उपयोग म्हटलं मी सगळ्यांसाठी, सगळ्यांची मदत करण्यासाठी नक्कीच करणार. आणि डॉक्टर पाटील सर आणि स्वामींची कृपा, स्वामींची कृपा, स्वामींची कृपा, स्वामी आहेत, स्वामींच्या रूपातच हे स्वामींचंच रूप आहे, कळलं. आणि हे असंच टू बी कंटिन्यू फॉर एव्हर राहणार आणि ते आम्ही ठेवणार. सो जैसे कि आपने ये टेस्टमनी में देखा कि उन्होंने खुद ने बोला है कि उन्होंने ये नॉर्मल एज अ जूस एंड सप्लीमेंट दिया था जिनसे उन्हें बहुत सारे बेनिफिट्स मिले विद इन अ 1 month. सो ये पावरफुल टेस्टमनी मैं ऐसे ही लाते रहोगे अपने चैनल में. अगर अब तक आपने मेरे चैनल को सब्सक्राइब नहीं किया तो सब्सक्राइब ज़रूर करिएगा. और फॉरएवर लिविंग प्रोडक्ट मेडिसिंस नहीं बनाती है, नेचुरल सप्लीमेंट्स बनाती है, न्यूट्रिशन सप्लीमेंट्स बनाती है, पर्सनल केयर एंड स्किन केयर प्रोडक्ट्स बनाती है. सो आप भी ऐसे ही लुक बेटर, फील बेटर करिए, स्टे हेल्दी रहिए. सो थैंक यू सो मच.